घरावर बहिष्कार टाकायचं म्हणताय. तो रांडेचा उपाध्याय, तो ह्या सगळ्यांचा म्होरक्या. अजूनही घरामध्ये विधवा सून सोवळी न करता बसवून ठेवलेत, त्याचं काय? ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तो महेश मांजरेकर दिग्दर्शित काकस्पर्श अखेर रिलीज झाला आहे. कोकण स्थित दामले कुटुंबियांची ही कहाणी. हरिदादा दामले, सचिन खेडेकर हे त्या कुटुंबाचे मुख्य. या घरात त्यांची पत्नी तारा, मेधा मांजरेकर, नमू आत्या सविता मालपेकर व त्यांचा भाऊ महादेव अभिजित केळकर आणि त्यांची मुले राहतात. वडिलांच्या निधनानंतर हरिदादा कुटुंबाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत आहेत. महादेव वकिली शिकत असतानाच त्याचे लग्न करायचे ठरते. महादेवचं लग्न दुर्गा केतकी माटेगावकरशी ठरते. चिमुकली दुर्गा अर्थात नंतरची उमा घरात येते, पण नियतीच्या मनात भलतेच शिजत असते. लग्नाच्या पहिल्या रात्रीच महादेवचं निधन होते. हरिदादा उमाच्या, प्रिया बापट च्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. ते काही रूढी नाकारतात व ज्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर गावातील काही सनातनी ब्राह्मण कुटुंबियांकडून बहिष्कार टाकला जातो. हा बहिष्कार उठतो का, काय घडते उमा व हरिदादांच्या आयुष्यात हे जाणून घेण्यासाठी चित्रपट जरूर पाहायला हवा. संगीत गीते छानच. सचिन खेडेकर, मेधा मांजरेकर, सक्षम कुलकर्णी, अभिजित केळकर, केतकी माटेगावकर यांनी आपले काम चोख केले आहे. प्रिया बापट, सविता मालपेकर यांचे काम तर उल्लेखनीयच आहे. प्रियाने तिची भूमिका अतिशय उत्तम बजावली आहे. इतर सहकलाकारांनी पण आपले काम चांगले केले आहे. वेशभूषा, छायाचित्रण, दिग्दर्शन अतिशय उत्तम. कथा, पटकथा, संवाद यांचे विशेष कौतुक. कथा कुठेही सहज उलगडली जात नाही. शेवटपर्यंत प्रेक्षकाला बांधून ठेवण्याची क्षमता या कथेत आहे. चित्रपटाचा शेवट पचवणे थोडे जड जाते. मनवा नाईकचा रोल जरा आणखी मोठा हवा होता असे वाटत राहते. थोडक्यात काय, खरच एक विलक्षण प्रेमकथा. जरूर बघा, तुम्ही पण प्रेमात पडाल या कथेच्या. राजश्री मराठी कडून आम्ही देत आहोत 4 स्टार्स. देवीला रक्त लागतं. मी सुद्धा यापुढे मुक्या जनावरांचा बळी देणार नाही. देवीचा कोप होईल लक्षात ठेवा. जन्म बाईचा, बाईचा, कोप घाईचा.